नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण अमिधा लक्षणा व्यंजना या शब्दशक्तींची आणखीनही उदाहरणं पाहणार आहोत पण सुरुवातीला अमिधा शब्दशक्तीचं उदाहरण राम एक राजा होता तलावात भरपूर पाणी आहे ही वाट डोंगरगावची आहे बांगड्या रंगीत असतात मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो आता ही जर सर्व उदाहरणं आपण पाहिली तर त्यामधील शब्द जर पाहिले राजा पाणी डोंगरगाव किंवा बांगड्या सूर्य या शब्दांच्यावरून आपल्याला एक विशिष्ट असा या ठिकाणी प्रतिकृती आपल्या मनासमोर डोळ्यासमोर येते म्हणजे डायरेक्ट आपण त्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लगेच जो आपल्याला अभिप्रेत आहे तो आपल्याला दिसतो किंवा आर्थ या यात राम नाई। डुलें तील पानी त्या शब्दाचा अर्थ आपल्या तात्काळ लक्षात येतो आता यापुढं लक्षणा शब्दशक्तीची काही उदाहरणं पहा यात काही राम नाही त्याच्या डोळ्यांतील पाणी आटले त्यावेळी माझी वाट लागली पाणीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली सूर्य अस्ताला गेला आता यातील जे शब्द आहे पहा राम पाणी वाट बांगडी सूर्य गेला म्हणजे सूर्य म्हणजे या ठिकाणी या शब्दांचा शब्दशा अर्थ आपल्याला घेता येत नाही या वाक्यामध्ये दुसरा अर्थ या ठिकाणी सूचित होतो यात काही राम नाही म्हणजे यात काही खरं नाही त्याच्या डोळ्यातील पाणी आटलं म्हणजे थोडक्यात दुःख आटलं किंवा माझी वाट लागली म्हणजेच नुकसान झालं सव्वाला बांगडी फुटली बांगडी फुटली म्हणजेच काय वैधव्य प्राप्त झालं सूर्यास्ताला गेला म्हणजे वैभव संपुष्टात आलं म्हणजे या मूळ अर्थाला थोडक्यामध्ये बाधा आलेली आणि दुसरा अर्थ या ठिकाणी सूचित होतो त्यामुळं उदाहरणं लक्षणा शब्दशक्तीची आहेत आता पुढील व्यंजना या शब्दशक्तीची काय उदाहरणं पहा त्याने राम म्हटले लात मारेल तिथे पाणी काढेल आपणच आपली वाट निर्माण करावी अखेर येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकन त्याच्या जीवनाचा सूर्य अस्तला गेला आता या शब्दांमध्ये की राम पाणी वाट कंकण किंवा सूर्य या शब्दांचा जर आपण विचार केला तर मूळ अर्थाला या ठिकाणी बाधा येत नाही म्हणजे राम पाणी यावरून त्या शब्दांचा अर्थ तर आपल्याला लक्ष देतो परंतु या ठिकाणी मात्र वेगळा अर्थ मात्र सूचित होतो इथं त्याने राम म्हटले म्हणजेच काय त्याचा थोडक्यामध्ये शेवट झाला किंवा मा लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजेच मा नवीन मार्ग शोधेल आपण आपली वाट निर्माण करा म्हणजे आपण मार्ग शोधावा किंवा मा त्याच्या जीवनाचा सूर्य असताला गेला म्हणजे काय वृद्धावस्थेकडे वाटचाल चालू म्हणजे वेगळा अर्थ या ठिकाणी काय होतो सूचित होतो आता कृती आपण पाहूया सूचनेनुसार सोडवा मी वीस खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ लिहा क आकडा दिला आहे मी स खांडेकर यांना पाहिले हा आकडा दिला आहे मी स खांडेकर यांच्याशी बोललो आणि ई आकडा दिला आहे मी स खांडेकर यांचे साहित्य वाचले तर उत्तर कोणतं बरोबर आहे मी स खांडेकर यांचे साहित्य वाचले ई आकडा था? 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 आता मूळ शब्दशक्ती किती आहेत तीन आहेत किती आहेत तीन ई आकडा बरोबर आहे अ एक दिलं आहे आ चार दिलं आहे आणि ई तीन दिलं आहे तर तीन मूळ शब्दशक्ती आहेत कोणत्या आहेत अमिदा लक्षणा आणि व्यंजना आता पुढील तिसरी कृती पाहा निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते या वाक्यातील शब्दशक्ती लिहा अ दिलाय अमिदा आ लक्षणा आणि इ व्यंजना आता कावळ्यांची कावकाव सुरू होते या ठिकाणी कावळे कावळे किंवा त्यांचे कावकाव या संदर्भामध्ये जर पाहिलं तर त्यातील जो काही मूळ अर्थ आहे त्या मूळ अर्थाला बाधा येत नाही कावळा म्हणा किंवा कावळ्याची कावका म्हणा या मूळ शब्दाला शब्दाला किंवा त्या ठिकाणी बाधा येत नाही तर त्याचा मात्र जर व्यंगार्थ पाहिला तर काय येतो आपल्याला लक्षात येतं की कावळ्यांची कावकाव सुरू होते म्हणजेच काय जे काही पुढारी लोक असतील ती काय करतात त्यांच्या प्रचाराला वगैरे सुरुवात होते म्हणजेच या ठिकाणी व्यंजना थोडक्यामध्ये शब्दशक्ती आहे ईबरोबर व्यंजन आता पुढची कृतिपा आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ कोणता आहे अ आकडा आहे जंगलातील धूर्त प्राणी आकडा दिला आहे मळ्यातील मका खाणारा आणि ई आकडा काय धूर्त माणसे आता वाक्य काय आपल्याभोवती वावरणाऱ्या कोल्ल्यांपासून दूरच राहावे या ठिकाणी कोल्ल्यांना काय म्हटलेलं आहे धूर्त माणसांना त्या ठिकाणी कोल्ला हा शब्द वापरलेला आहे म्हणजेच लक्षार्थ कोणता आहे धूर्त माणसे आता पाच आकडा पहा घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्द लेख शब्दशक्ती लिहा आता घरावरून काय डायरेक्ट म्हणजे घरावरून जाणार नाही म्हणजेच थोडक्यामध्ये जे मूळ शब्द येईल त्या मूळ शब्दाला काय येते या ठिकाणी बाधा येते पा मूळ शब्दाला काय ती बाधा येते घरावरून याचा अर्थ अभिप्रेत होत नाही म्हणजेच परंतु दुसरा अर्थ या ठिकाणी सूचित होतो कोणता की घराजवळून घराच्या आसपास आसपासून म्हणजेच थोडक्यामध्ये या ठिकाणी कोणता कोणती शब्दशक्ती होती तर लक्षणा अ आकडा अमिदा आकडा लक्षणा आकडा व्यंजना तर उत्तर कोणतं बरोबर आहे आ लक्षणा पुढची कृतिपा मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा आता आ, मी एक लांडगा पाहिला लांडगा आपल्याला लगेच काय होतं अर्थबोध होतोय त्या शब्दावरून लांडगा या शब्दावरून म्हणजेच काय होतंय की थोडक्यामध्ये की वाचल्याबरोबर शब्दशा आपल्याला अर्थ कळतो म्हणून या वाक्यामध्ये शब्दशक्ती कोणती अमिधा मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती कोणती अमिधा व्यंजना अ दिल तर अमिधा आणि इ लक्षणा त आ बरोबर आहे अमिधा आता पुढचं पा समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे या वाक्यातील शब्दशक्ती लिहा अ दिला लक्षणा आ व्यंजना इ अमिधा आता या ठिकाणी साप म्हणजेच कोणते जे त्रास देणारे लोक अडथळे निर्माण करणारे लोक यांना काय म्हटलं जातं समाजातील साप म्हटलं जातं आता या ठिकाणी वाक्यामधील साप साप हा जो शब्द आहे या, या शब्दाच्या अर्थाला मात्र बाद येत नाही आणि त्यामुळं परंतु अर्थ दुसरा असा अर्थ सूचित होतो वेगळा अर्थ सूचित होतो म्हणून या ठिकाणी व्यंजना ही शब्दशक्ती होते पा म्हणजे मूळ शब्दाला बाधा न येता वेगळा अर्थ सूचित होतो पुढील कृती पा खालील तक्ते पूर्ण करा आकडे दिला आहे शब्दशक्ती ओळखा पहिलं वाक्य दिलंय पहा मी निबंध लिहिला यामध्ये शब्द कोणता आहे निबंध शब्दशक्ती कोणता आहे अमिधा शब्दशक्ती कोणती आहे अमिधा कारण लगेचच आपल्याला अर्थ होतो निबंध या शब्दाचा अर्थ होतो त्यानंतर दुसरं पहा त्याच्या मनात काहूर माजले आता यामध्ये शब्द कोणता आहे माजले आता यामध्ये काय होते मूळ अर्थाला या ठिकाणी बाधा येते पा पहा माजले निर्माण झाले परम परंतु थोडक्यामध्ये काय दुसरा शब्द सूचित होतोय दुसरा अर्थ सूचित होतोय कोणता माजलेचा म्हणजे निर्माण झाले म्हणून शब्दशक्ती कोणती लक्षणं त्यानंतर तिसरं पहा ताजमहाल सुंदर आहे शब्द कोणता आहे ताजमहल आपल्याला ताजमहल या शब्दावरून काय होतं अर्थ बदलतो तात्काळ लगेच आपल्याला त्याचा अर्थ वाचच्या आपल्याला समजतो त्यामुळं शब्दशक्ती कोणती आहे आमिदा फारच शहाणी आहेस तू आता या ठिकाणी शब्द कोणता आहे शहाणी आणि शब्दशक्ती कोणती आहे तर व्यंजन आहे कारण का फारच शहाणी आहेस तू म्हणजे तुला खूपच हुशार आहे अशा अर्थानं शहाणी या शब्दाचा थोडक्यामध्ये त्या शहाणी शब्दाच्या अर्थाला थोडक्यामध्ये बाधा येत नाही परंतु अर्थ मात्र वेगळा सूचित होतो त्यामुळे व्यंजना हा किल्ला बुलुंद आहे दुस पुढचं वाक्य हा किल्ला बुलुंद आहे या ठिकाणी शब्द कोणता किल्ला अर्थाला बाधा येत नाही त्याच पद्धतीनं ना। लगेचच आपल्याला वाच्यार्थ समजतो त्यामुळं शब्दशक्ती कोणती आम्ही धा पुढील कृतिपा शब्दशक्तीनुसार शब्द व वाक्य लिहा पहिले शब्दशक्ती दिली अमिधा अमिधाचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर काही अभ्यास हा शब्द देता येईल आणि आपल्याला सांगताय की मी दररोज अभ्यास करतो लक्षणा या शब्दशक्तीचं एखादं उदाहरण द्यायचं झालं पुलं हा शब्द देता येईल आणि आपल्याला सांगत आहे मी पुलंना वाचले व्यंजना शब्दशक्ती व्यंजना त्याचं शब्द जर द्यायचं झालं तर आपण काय म्हैस हा शब्द देऊ आणि वाक्य देता येईल की सारखा चरतो हे वाक्य आपल्याला या ठिकाणी देता येईल पहा पुढची कृती शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा एक आकडा दिला सिंह हा शब्द दिलेला आहे त्यावरून शब्दशक्ती लिहायची आपल्याला अमिधा आणि वाक्य आपण कसं होईल सिंह जंगलात राहतो पुढचं शब्द पहा शब्दशक्ती लक्षणा आपल्याला शब्द घेता येईल की ताटावर आणि वाक्य आपल्याला करता येईल की राजू ताटावर बसला आता पुढचं पा वाक्य दिले पांढरे ते सारेच बगळे नसतात का शब्द काय होईन बगळे म्हणून शब्दशक्ती काय होईन व्यंजना होईन पहा